नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सकाळी वातावरण पूर्णपणे घोंगटल्यावर काय पावसाचं म्हणजे लक्षणं काय नाही, पण मग ढगाळ वातावरण पूर्ण झालं. सूर्यदेवताचं काय अजून दिवस सकाळपासून काय चमकला नाही, बरं कुठे गेला काय माहिती. तर मित्रांनो, आता आपण सकाळी चाललो आहे, काल जे आपण बिट्ट्या खोडून टाकलं होतं ती बाका आपल्याला सांगायचीच आहे. पण सध्या गायींसाठी पहिले म्हणजे मग त्यांची कुट्टी करायची, तर गायींसाठी मकाचे कोयरण घेऊन जाऊ, गायींना कुट्टी करून देऊ खायला, मग राहिलेली मका तोडून घेऊ. आज आपल्याला जमलं ना तर मल्चिंग आणि ड्रिप पण आणायला जायचं आहे आपल्याला. बघू आजचं नियोजन कसं ठरतं ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या आमच्या. तर आता आलो आहे सगळीकडे, पहिले आपण गायींसाठी ना कुट्टीची वगैरेसाठी मका घेऊन जाऊ एकदा, त्यानंतर बाकी दिवसभराची कामं बघू. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या इकडं जी विहीर आहे तर विहिरीजवळची मका सोंगून या साईडचं संपूर्ण मिठी आपण काल खोडून टाकल्या होत्या. तर इकडची मका सुंगरात सुरुवात करून देऊ कुट्टीसाठी. एकदा मका घेऊन जाऊ, एकदा आपली विहिरीवर मोटर चालू केली तर पाणी बघू विहिरीमध्ये किती. मित्रांनो बघू, दाखवतो तुम्हाला आमच्या विहिरीचं पाणी बरं का, कारण खूप दिवसानंतर इकडे आलो आपण आणि खूप दिवसानंतर ही जागा मोकळी झाली. आपलं सोलर आणि त्याची विहिरीची आहे, खूप दिवसानंतर जागा मोकळी झाली. तर पहिले तुम्हाला मी पाणी दाखवतो आमच्या विहिरीचं. विहीर तशी पाणी कमतरतं काही नाही, आम्हाला तुडुंब भरलेली आहे विहीर पूर्णपणे बरं का. खूप पाणी आहे अजून, सध्या तरी न दिलं पण पाणी खूप आहे, त्याच्यामुळं अजून एक दोन महिने तरी विहिरीचं पाणी कमी होणार नाही. जी शाश्वती आहे आपल्याला त्या गोष्टींची, तर आपल्याला काही अडचण आता रान खाली होते मकाचं, तरी तर पण लगेच दुसरं पीक घ्यायचं, कारण आपल्याकडे रोपच आहे ना मित्रांनो. तर रोप आपल्याकडे काय कांदे लावायला रोप काही शिल्लक नाही आहे, त्या अनुषंगानं आपण तर जे पीक घेता येईल बघू. अजून नियोजन काही ठरलं नाही कोणतं पीक घ्यायचं, पण जे घेता येईल लवकर लवकर घ्यायला सुरुवात करू. मित्रांनो, पहिले गायींसाठी मकाची वैरण आहे ती वैरण करून घेऊ एकदा. गायींना पेंड आणि मिनरल मिक्सचर खायला टाकून दिलं तर खाता जातं का. मिनरल मिक्सचरमुळे गायींचं शरीर थोडंसं तेजतवाने राहतं. आपल्या गायींना संपूर्ण खाली एक पण गाय भरलेली नाही आपली, कारण राहतच नाही. त्या हिशोबाने आपण मिनरल मिक्सचर चालू केलं गायींना खायला. मिनरल मिक्सरचा किती फायदा होतो ते कळलं आपल्याला लवकरच, बघू एक दीड महिन्यामध्ये. तर साधारण 2 महिने सांगितलं आहे मिनरल मिक्सरचा फायदा होण्यासाठी, तर आपल्याला अंदाज येईल त्या गोष्टीचा. आपलं उन्हाळ्याचं रोप टाकत होतं, ते रोप फार खराब होऊन गेलं तर रेन पाईप गोळा करून घेऊ. इकडे नांगाटी करायची, तिकडे शेंगातलं काही का शेंगा खाली पडलं, आका शेंगा गोळा करते. तर रेन पाईप गोळा करून आपल्याला आज मल्चिंग आणि ड्रिप आणायला जायचं आहे, तिकडे पण जाऊ आपण. चला आपल्याला जायचं आहे आता ड्रिप आणि मल्चिंग आणायला. गणीबाई आले घ्यायला, गणीबाईची गाडी घेऊन विकेबाईच्या घरी जाऊ, विकेबाईची वॅगनर घेऊन जाऊ. बापूबाई ट्रॉली नाही आले, त्यांना ट्रॉली तोडून घेतली, आपण निघू कारण उशीर झाला खूप आपल्याला जायला. गावाकडची ट्रॅफिक चला आपण तर विकेबाईची गाडी घेऊन निघालो आहे येवल्याला. येवल्यावरून आपल्याला जायचं लासलगावला. गणीबाई आणि आम्ही दोघंच चाललो आहे. विकेबाई गेले पुढे गाडी घेऊन त्यांची छोटा ती घेऊन, त्यात काही सामान आणायचं आहे खाती वगैरे आणि पैप वगैरे आणायचं त्याच्यामध्ये. आणि मल्ची गाण्यासाठी आपण स्पेशल चाललो आहे लासलगावला. तर विकेबाईला रेवल्यातून घेऊ आणि लासल घेऊन आपण मल्ची वगैरे घेऊन येऊ. आलो तेव्हाला बस स्टँडवरती अर्थ आता विकेबाई ना त्यांचे कामाचे जे लेबर आहे त्यांना सोडायला आला होतो इकडं. विकेबाईला इथनं घेऊ, मग आता आपण तो गाडी घेऊन लाखल गावला मल्ची खाणार. तेवढ्यात नाश्ता केला आता आपण, गाडीच्या साईड लावली पार्किंग गेली आणि आपण विंचूरवरून लाखल गावचे देशांवर चला. मित्रांनो चाललो आता आपण विंचूरला, विकेबाई आणि आपले गणीबाई आपण तिघे म्हणून चाललो तर आपल्याला लाखल गावला मल्चिंग घ्यायचं आहे. तर लाखल गावला मल्चिंग घेऊ आणि परत येवलेलं आपलं खादी वगैरे पण घ्यायचं आहे. तर पटकन लाखल घालतो आणि मल्चिंग कसं भेटतो ते पण दाखवतो तुम्हाला मी. आज सध्या आपण भरूस फाट्यावरती आलो आहे, तर अर्धा तासात पोहोचू आपण लासलगावला. लासलगावला आलो आपण आता, बघू मल्ची कुठे भेटतं आपल्याला. चौकशी करून 2-3 ठिकाणी मग जिथे भेटतं तिथे घेऊन टाकू रे सॅम्पलमध्ये. मित्रांनो, 1-1.5 तास गजगज करून घेतले बंडलवर मल्चिंगचे, ड्रिप पण घेतो आपण आता इकडं. तर बघू काय बिल होतं टोटल, हो बिल करू आणि जाऊ घराकडे, कारण खूप उशीर झाला इथं वरती. आमच्या गणीबाईने मोकार खरेदी केली आज होते, तुफान मल्चिंग गाडी लोड झाली. आता बसायला जागा पुरवतीने काय माहिती आम्हाला, चालले भरायचं काम. या साईडनं बघा ड्रिपचे बंडल, मल्चिंगचे बंडल, अजून काही सामान घ्यायचं आहे जे इथं भेटणार नाही ते येवलंच घेऊ आपण. म्हणजे भेटेल इथं पण मग प्रॉब्लेम असा गाडी जाणार नाही त्या हिशोबाने बघू आता. चला सारा सामान टाकलं लोड, निघू आता घराकडे. बसायचे वांद्याचे आता कारण का गाडी झाली फुल लोड. बसतील ना आता आता आपण आलो येवल्यामध्ये. बघ मित्रांनो, बस 3 वाजले, उशीर झाला याच्या येवल्यामध्ये.
आता आपण इथं छोटा हत्ती गाडी घेऊ आणि एवढं पाईप आणि खालीचं कोण आहे घ्यायचं आपल्याला त्या घेऊन टाकू इथे एवढ्यामध्ये. मित्रांनो एवढं चाललो आपण, ट्रॅफिक फुल जाम होतं एवढ्यामध्ये, सिग्नलमुळे ट्रॅफिक जाम व्हायला लागली आता खऱ्या अर्थाने. गणी बैला वरती मागतो ड्रिप काढायला, इथं 5 ड्रिपचे बंडल घेतले, 2 गणी बैला, 2 विकी बैला आणि 1 आपल्याला बस झाला, 1 आपला सार घरी आपल्याकडे शिल्लक 1. तर गणी बैला बंडल काढायला लागले त्यांनी, हो गणी बाई काढतो बंडल बंडल काढू आणि जाऊ घराकडे, कारण उशीर खूप झाला, आता 4 वाजले आपल्याला. बघा आपला हा माणूस आहे, याने सारा सामान आपल्या एकदम इतकं पटकन काढून दिलं ना, कमी वेळात जास्त सामान काढून दिलं आपल्याला. किती लय नंबर होते पण मग ओळख सांगितल्यामुळं, आपला आपला सबस्क्रायबर असल्यामुळं त्यांनी काय पटकन सामान काढून दिलं गर्दीत आपल्याला, गावी गाडी बघा साईडला गाड्या उपाय तो चाल तुम्ही सामान काढून देतो, लोकल सामान काढून दिलं आता चला निघू घराकडे करून. चला सारा सामान केलं आता, पाईप ड्रीप सारा घेतलं गाडीमध्ये, निघू आता घराकडे आपण. चला सारं सामान घेऊन झालं आहे, आता रगडा वगैरे खाऊ आणि घराकडे जाऊ. चला या गाडीत सामान खाली करू आपण, आपल्याकडे गाडी तिकडे लावली साईडला, आनंद हार्डवेअर आपण सामान घेतलं आहे त्यांच्याकडनं, तर गाडीतून वळून घेऊ राईड रोडच्या त्या साईडनं सामान टाक आणि म्हणजे घराकडे आपण. आणि उशीर खूप झाला आहे, गरज आहे ना गाड्या सांगितलं कुठे वैरण करायची, अजून काय वैरण केलं. वॅगनरमधून सामान आता छोटा शिफ्ट करू काय म्हणते, आज घरी गाईंच्या कुट्टीचे वैरणीचे वांदे झाले असतील, बघू आता जाऊ घरी. आता आपण सायगाव फाट्यावरती 10-15 मिनटात आपण घरी पोहोचू. चला मित्र आणखी थांबला घरी की बाईक घरी ठेवून सकाळी आमचा व्हिडिओ तिथे थांबायला भेटतो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, चॅनलवरती नाही असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत नमस्कार सर्वांना, हो.